जाऊन द्या त्यांच्या आजोबांबद्दल माझ्या मनात जेवढा आदर आहे आणि ज्यांनी ज्यांनी त्यांच्या आमचे आजोबा वाचले आहेत त्यांना त्यांना इथल्या धर्मव्यवस्थेबद्दल त्यांच्या आजोबांची काय मतं होती हे माहीत आहे तेव्हा उगाच नवीन वाद होऊ नयेत माझ्या मुखातनं माझ्या शब्दातनं म्हणून मी काही बोलत नाही पण त्यांनी जे काही स्पष्टपणाने लिहून ठेवलं आहे म्हणजे लोकांचं चा पोट कशावर भरतं इथंपासून सगळं लिहिलेलं आहे मला याविषयी काहीच बोलायचं नाही आणि मला एक नवीन वाद निर्माणही करायचा नाही उत्तर प्रदेश ठाकरे त्यांनी या सभेमध्ये किंवा मागच्या सभा असेल विरुद्ध बोलणे फक्त शरद पवार आणि राष्ट्रवादी ठाकरे असं माझं तेच म्हणणं आहे की महाराष्ट्रापुढच्या काही समस्या नाही आहेत का देशापुढे काही समस्या नाही आहेत का म्हणजे तुमचं राजकीय जे काही तुमचे विचार आहेत ते शरद पवारांच्या सिल्वरोगच्या दाराबाहेर येऊन संपतात का शरद पवार ह्या व्यक्तिकेंद्रित राजकारणापुरत्याच तुम्ही मर्यादितात का समाजाला अन्य काही गरज आहे समा समाजाचे अन्य काही लढे आहेत ते तुम्हाला तुमच्या भाषणातनं त्यात संघर्ष निर्माण करावा त्यांचे म्हणणं आपण ओघवत्यावर वक्तृत्व राजसाहेबांसारखं कोणाचंच नाही असं माझं मत आहे म्हणजे आजच्या आजच्या राजकीय व्यवस्थेमध्ये राजकारणांसारखा राजसाहेबांसारखा उत्कृष्ट वक्ताच नाही पण म्हणून तुम्ही म्हणजे शरद पवार यांना असं टार्गेट करून तुम्ही मारत गोळ्या मारतात समजत नाही मला त्याच्यात तुम्हाला मिळणार काय महाराष्ट्र अनेकदृष्ट्या विचार करत असतो हा विचारवंतांचा महाराष्ट्र आहे हा ऋषीमुनींचा महाराष्ट्र आहे हा संतांचा महाराष्ट्र आहे हा उगाच नाही असा घडला उगस ना इथे इतके क्रांतिकारक तयार झाले उगस ना इथे इतके स्वातंत्र्यसैनिक तयार झाले उगस ना इतके इतकं साहित्य तयार झालं ते ह्या मातीचा आणि नद्या पाण्याचा गुण आहे जरा जमलंच तर चैत्यभूमीला जाऊन या दर्शन घेऊन या म्हणजे तुम्हाला हेही समजेल की संविधानाने निर्माण केलेल्या भारताच्या संविधानाचा आपण सन्मान केला पाहिजे कारण का ते आपण भारताचे नागरिक आहोत आणि त्यांच्या करमणुकीचा आणि त्यांच्या अध्ययनाचा एकच विषय असतो तो म्हणजे ही भजनं त्याच्यानंतर सप्ताह लोकांचं म्हणजे सगळ्या संतांचं वाङ्मय ऐकणं आणि त्याच्यातनं स्वतःला घडवणं म्हणून तर महाराष्ट्र घडला आणि म्हणूनच नेहमी म्हटलं जातं की महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि तुम्ही संतांची मालिका बघा त्यांची निर्मिती कशी झाली ते बघा आता तरी आपण टाळतो पण गोरा कुंभार सावतामाळी महार हे कशातनं झालं जरा त्यांनी ले केलेलं लिखाण वाचा आता हे सगळं तुम्ही का काढताय आता तुम्हाला धर्मामध्ये संघर्ष लावून तुम्हाला काही होत नाही असं दिसतंय हे काही कोणी बोलायलाच तयार नाही आता तुम्हाला जाती पेटवायच्या आहेत का हे नाही होतं इतकं सोपं नसतं हे लोक अमेरिकेला गेली आहेत लोकं खूप शिकली आता नोकऱ्यांचा प्रश्न पडला आहे महागाईचा प्रश्न आवासून समोर समोर उभा आहे याच्याशी संघर्ष करत करत संसार चालवत आहेत लोक का। आपण काही रोजगार मिळावे भरून त्यांना रोजगार देण्याची योजना आखली तर गोष्ट वेगळी आहे कुठल्या चार दोन मोठ्या इंडस्ट्री लिस्टला बोलवून महाराष्ट्रामध्ये हे उद्योग आणा आणि त्याच्यासाठी हजार मुलांना नोकऱ्या मिळतील असा काही विचार केला तो गोष्ट काय विचार आहेत असं आहे की आता किती सभा झाल्या असतील बाळासाहेबांच्या किती सभा झाल्या असतील शरद पवार साहेबांच्या याची मोजणी केली ना तर राज ठाकरे गुणिले शंभर म्हणजे किंब किम्दु, किंबुना गुणिले हजार इतक्या सभा झाल्या असतील त्यांच्या म्हणजे साहेबांच्या निवडणुकीतल्या सभा ज्याचा मी प्रत्यक्ष साक्षीदार आहे या सभा सकाळी सुरू व्हायच्या आठला आणि त्या काळात संपायच्या दोनला आणि त्या काळात अमरावतीमध्ये एक सभा झाली होती जेव्हा मी पवार पवारसाहेबांबरोबर होतो त्याच्या त्याच्या आधी एक दिवस त्याच हॉटेलमध्ये राजसाहेब राहिले होते तेव्हा अधिक काही बोलायला लावू नका आपलं राजकीय जीवन आणि शरद पवारांचं राजकीय जीवन ह्याची तुलनाही करू नका तुलना शरद पवार कसे आहेत ते, ते नास्तिक आहेत ते आशे आहेत जातीयवादी हो आहेत आता आज काहीतरी सभेत बोलले ते, 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 ते जातीयवादी हो आहेत ते पुरंदरेंचा फक्त ते ब्राह्मण होते म्हणून द्वेष करत होते कुसुमाग्रज पण ब्राह्मण होते एवढंच नाही तर कॅन्सर डिटेक्ट झाला ऑपरेशन झालं आणि त्यांच्या त्याच्यानंतर शरद पवारांची अक्षरशः कंपाऊंडर म्हणून ज्यांनी सेवा केली त्यांच्या दौऱ्यात त्यांच्याबरोबर त्यांच्या विमानात त्यांच्याबरोबर त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये त्यांच्याबरोबर त्या डॉक्टरांचं नाव आहे डॉक्टर रवी बापट मी त्याची जात सांगायची का ते अशा जातीवरनं मित्र ठरतात काय बोलतोय आपण कशावर बोलतोय आपण कोणी काय करावं हा त्या त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा किंवा त्या त्या लोकांचा निर्णय आहे प्रश्न एवढाच आहे की सर्वोच्च न्यायालयाने जे सांगितलं आहे त्याचं पालन करणं की कुठल्याही आहे मुख्यमंत्री मुख्य हे उद्धव ठाकरे आहेत का शरद पवार आहेत का बाकी कोणी याच्याशी नाही मुख्यमंत्री जो असतो ती खुर्ची जी असते ती जी संस्था आहे मुख्यमंत्री म्हणजे चीफ मिनिस्टर आणि कॅबिनेट मुख्यमंत्री हा सभागृहाने निवडलेला नेता असतो आणि त्या नेत्याला काही बंधनं असतात आणि सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल की त्याच्यासाठी लक्ष्मण रेषा असते आणि सर्वोच्च न्यायालयाने काय निकाल दिला अख्ख्या जगाला माहिती आहे आणि त्याप्रमाणे कारवाई होते आता ह्याच्यातनं अनेक प्रश्न निर्माण होतील त्या प्रश्नांबद्दलही मला बोलायचं नाही कारण का गावागावामध्ये जेव्हा आपण जातो तेव्हा इथे काही चित्रपट नसतात तिथे काही टी चालू नसतात त्या लोकांना काही जास्त सिरीज काय ते काय म्हणतो आपण त्या वेब सिरीज किंवा टी व्हीवर चाललेल्या मालिकांमध्ये काही इंटरेस्ट नसतो त्यांना या भजन कीर्तनामध्ये अतिशय ते मग्न असतात कारण का दिवसभराच्या मेहनत मेहनतीनं अंग मेहनतीनंतर थकवा दूर करण्यासाठी असं काहीतरी चांगलं संगीत चांगले शब्द कानावर पडावे ही महाराष्ट्राची संस्कृती आहे तुम्ही जा गावांमध्ये फिराल ग्रामीण भागांमध्ये निरव शांतता असते आणि कुठनं तरी असे लांब ना तुम्हाला टाळांचे आवाज ऐकू येतात हा महाराष्ट्र धर्म आहे काय बोलतात तुम्ही कारण तुम्ही मुंबई पुणे ह्याच्या बाहेर गेलेच नाहीत महाराष्ट्र खूप गावांमध्ये पसरला हो डोंगर दऱ्यात गेलेला महाराष्ट्र आहे म्हणजे जिथे आपण पोचलोही नाही तिथे लोक राहतात एक तर पहिली गोष्ट म्हणजे मला या गोष्टीचा आनंद आहे की गेल्या साठ वर्षामध्ये महाराष्ट्राचं राजकारण हे फक्त शरद पवार ह्या व्यक्तिमत्वाभोवतीच फिरते म्हणजे राजसाहेबांचा जन्म होण्याआधी शरद पवारांचा राजकीय प्रवेश झाला तरी राजकीय प्रवेशा त्या राजकीय प्रवेशानंतर त्यांच्या काकांनीही साहेबांवर टीका केली पण त्या दोघांची अत्यंत जवळची मैत्री होती पुतण्या आत्ता आत्ता खऱ्या अर्थाने राजकारणात आला आहे आणि तो ही द्वेषापुटी उद्धव ठाकरेंचा द्वेष करत राजकीय प्रवेश आहे आणि त्या द्वेषातनंच अशी माणसं बदलत जातात आणि महाराष्ट्रातला जो खराखुरा भीष्मपितामा आहे त्याच्यावर टीका करून हेडलाईन घेण्याचा प्रयत्न असतो असं मला मला त्यांचा अभिनय तो नाही वगैरे 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 त्याच्याबद्दल काही बोलायचं नाही आहे सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिला आहे त्याचं पालन पोलीस करणारच ना पोलीस त्याच्या त्याच्या बाहेर तर जाऊ शकत नाही आणि त्याच्याने त्याच्या विरोधात निर्णयही घेऊ शकत नाही आणि जसं पंढरपूरच्या विठ्ठलाचं मंदिर हे किती प्राचीन आहे तसे इथल्या इतर धर्मियांची देवळं किंवा त्यांची प्रार्थनेच्या जागाही तेवढ्याच प्राचीन आहेत म्हणजे एलोरामधली जी जगप्रसिद्ध लेणी आहेत ती बुद्धकालीन आहेत बुद्धकालीन आपल्या नालासोपराला जो स्तुपा आहे त्याला काय मराठीत काय म्हणतात मला आठवत नाही ते असं तो अशोककालीन आहे म्हणजे अशोक नालासोपराला येऊन राहिलेले होते आणि त्यांचं अस्तित्व ठाण्यात दिसतं ते कसं समजवायचं नुसतं आज काय बोलायचं हे बोलून होत नाही तुम्ही जे बोलता त्याच्यावर अभ्यास केला जातो ह्याच्यावरती लोक विचार करतात हे सगळं बोलणं हे सगळं असं हात स्टाईलमध्ये बोलणं हे सगळं तुम्हाला शोभून दिसतं पण ते उथळ पाण्यावर हो आहे त्याची डेप्थ मोजावी लागते डेप्थ जसं मी सांगितलं एथेस्ट नॉन एथेस्ट नास्तिक नास्तिक त्याच्यात वेरियस स्कूल ऑफ थॉट्स आहेत वेगवेगळ्या भी फिलॉसॉफर्सनी त्याची वेगवेगळी व्याख्या केलेली आहे आणि त्याच्यातलं सर्वात पहिलं संस्कृतमधलं पुस्तक हे मी सांगितलं माधवाचार्य नावाच्या फिलॉसॉफरनी चौदाव्या शतकात लिहिलं आहे आणि एथिस्ट आणि नॉन एथिस्ट यस्तिक आणि नास्तिक मराठी वाङ्मयापेक्षा सर्वात जास्त वाद हा संस्कृत वाङ्मयामध्ये काय खूप म्हणजे मी फक्त माझ्या तोंडाची वाफ दवडतं एवढंच मला वाटतं बाकी काय याला महत्त्व देणार काय अर्थ नाही नास्तिक हा शब्द आज नाही आला नास्तिक विषयाबद्दल सर्वात जास्त जर कुठे लिहिलं असेल तर जे संस्कृतचे त्या काळातले गाढे अभ्यासक होते म्हणजे ॲथेस्ट आणि नॉन ॲथेस्ट ह्याचा वाद आज नास्तिक आणि अस्तिक ह्याचा वाद आज नाही सुरू झाला हा वाद जेव्हा बुद्धिजम जन्माला आलं जेव्हा जैनिझम जन्माला आलं आणि ह्या दोघांनी वेदांचा वर्चस्ववाद नाकारला तेव्हापासून आस्तिक आणि नास्तिक वाद वादाला सुरुवात झाली एथिस्ट म्हणजे इंग्लिशमध्ये म्हटलं जातं हू रिफ्यूज इज द सेम सुप्रिमसी ऑफ वेदाज हाचा वाद वाद नाही आहे माधावाचार्य हे चौदाशे सालचे मोठे तत्वज्ञानी होते मोठे फिलॉसॉफर होते त्यांची जे पुस्तक लिहिलं आहे धर्म म्हणजे धर्मावरती त्याच्या जे त्याच्यातला पहिला चॅप्टर जो आहे तो नास्तिक या विषयावर आहे ॲथिझमवरती तेव्हा इतिहासात डोकावून पाहिल्यानंतर सगळे इतिहास संदर्भ आपल्याला येतात त्याच्यात कुठेही आजपर्यंत कुठल्याही इतिहास तज्ज्ञांनी आज इतिहास तज्ञानी नाही म्हणजे जे जे अँथ्रोपॉलॉजीचा अभ्यास करतात जे जैनिझमचा अभ्यास करतात जे हिंदुइजमचा अभ्यास करतात हिंदुइझम जैनिझम आणि बुद्धिझम हे कशातनं निर्माण झाले याचा अभ्यास केला की सगळं कळतं त्यामुळे ह्या विषयावरती नास्तिक आहे नास्तिक ह्याच्यावरती आपल्यासारख्याने बोलूच नाही आपल्याला काही माहीत पण नाही त्याच्यातली निरश्वरवादी आणि नास्तिक याच्यामध्ये खूप फरक आहे सर्वात मोठे नास्तिक हे विनायक दामोदर सावरकर होते काय बोलायचं ते ते निरश्वरवादी नव्हते तेव्हा हे सगळं वा हे असे वाद सन जनसामान्यांच्या सभांमध्ये फेकण्यासाठी खूप चांगले असतात जसा त्यांनी आज पिक्चर रिलीज केला मला आठवतं की कुठल्याही पिक्चर रिलीज करण्याच्या आधीच निर्माते दिग्दर्शक वगैरे हे बघतात की एखादी एक, एक महिन्या अगोदर कॉन्ट्रोवर्सी तयार करावी म्हणजे चित्रपट सुपरहिट आज रिलीज केला ना काहीतरी चित्रपट त्यांनी नाट्य नाट्यमय नाट्यमय रूपांतर कसं करायचं एखाद्या गोष्टीचं ह्याचे धडे घ्यायचे त्यांच्यातून आपण की मला कळत नाही की एवढा शिवद्रोही काय ते म्हणजे आईसाहेबांच्या चारित्र्याबद्दल बोलणाऱ्या जेम्स लेन हा विषय आम्ही आम्ही दोन हजार सोळा म्हणजे ज्या जेव्हा बाबासाहेब पुरंदरेंचा मृत्यू झाला त्याच्यानंतर हा विषय आम्ही कधी काढलाच नाही आमच्या चर्चेतला भागच नाही तो त्याच्यानंतर आम्ही कधी बोललोच नाही माणूस जिवंत असताना त्याच्या विचारांशी किंवा वैचारिक संघर्ष करायचा असतो आणि बाबासाहेब पुरंदे काय पुरंदर हे काही फिलॉसॉफर नव्हते की जसा ह्या देशामध्ये गांधीवाद आहे जसा जगामध्ये मार्क्सवाद आहे जसं जगामध्ये आंबेडकर राईट्स आहेत तसे राईट्स असा कोण कुठला शब्द आलेला नाही अजून ना? पुरंदरवादी पुरंदरेवादी असं वगैरे कुठे आलेलं नाही असं आहे की पुदंब आमचं म्हणणं हेच आहे की पुरंदरे साहेब म्हणजे बाबासाहेब पुरंदरे हे कादंबरीकार आहे त्यांनी ऐतिहासिक संदर्भ घेऊन कादंबरीमध्ये शिवाजी महाराजांची आणि त्यांच्या आईसाहेबांची आणि पर्यायाने शहाजी महाराजांची विटंबना करायला नको होती एवढाच आमचा वाद आहे आमचा बाकी काही वाद नाही आमचा पुरेंदरांना कादंबरीकार म्हणून ते सर्वश्रेष्ठ असतील त्यांनी एकच पुस्तक लिहिलं काय ते मला माहीत नाही त्यांनी काय लिहिलं पण नाशिकमध्ये कुसामा कुसुमाग्रज आहे त्यांचं मोठं सर्वात मोठं जे काही कल्चरल uh, इन्स्टिट्यूट आहे नाशिकमधली आणि त्याच्यातर्फे पुरस्कार महाराष्ट्रातला सर्वात मोठा आहे ते देणारे कोण आहेत सगळे पवारसाहेबांच्या जवळचे लोक आहेत महाराष्ट्रातल्या साहित्य संमेलनाचा इतिहास बघा शरद पवारसाहेब सत्तेत असो नको नसो विरोधी पक्षात असो नसो सभे म्हणजे साहित्य संमेलनाचे एक तर अध्यक्ष तरी पवारसाहेब असतात आता उदगीरला सम साहित्य संमेलन झालं अध्यक्ष का उद्गी उद्घाटक पवारसाहेबच होते आणि बोलवणारे साहित्यिकच असतात आणि त्या साहित्यिकांमध्ये सगळे असतात म्हणजे त्याच्यात जाती जाती वर्णामध्ये साहित्यिक विभागले गेलेत ते तर मला नवीनच समजतंय महाराष्ट्रावरची सर्वात मोठी कविता जी मंत्रालयाच्या दारात लावली आहे ती विवा शरवाडकरांची आहेत ज्यांना अख्खा महाराष्ट्र कुसुमाग्रज म्हणून ओळखतो आज ज्यांची अख्खी पुस्तकं लोकांनी वाचली आहेत ते प्रल्हाद केशव वाचरेस झेंडूंची फुले ज्यांची नाटकं बघायला अगदी सगळे उतावीळ असायचे प्रभाकर पणशीकर कशाला जाती जातीमध्ये खेळतात काशीनाथ घाणेकर कॅश माझ्या जवळच्या लोकांना लोक त्याला कॅश्यू म्हणायचे नाट्यक्षेत्र चित्रपटसृष्टी साहित्य ह्याच्यामध्ये जात वर्ण व्यवस्थेला कधी स्थान मिळालं नाही काय करताय करता तुम्ही हे म्हणजे उगच कश म्हणजे नको तो इश्यू तुम्ही निर्माण करताय आणि तुम्ही स्वतःच्या ट्रॅपमध्ये फसताय ॲथिस्ट हा शब्दाचा अर्थ आस्तिक नास्तिक हा तीन हजार वर्षापूर्वीचा इतिहासामधले भरलेले फट फरक आहेत जैनिझम कसा निर्माण झाला बुद्धिझम कसा निर्माण झाला ह्याचा अभ्यास करावा लागेल हे सगळं मी आज बोलू शकत नाही पण सुप्रमसी ऑफ वेदास इज अ मॅटर ऑफ डिस्प्यूट जर पूर्ण वेदासचा अभ्यास केला तर मला वाटतं राज ठाकरे साहेब परत वेदांबद्दल बोलणारच नाहीत तेव्हा धर्मसंस्था याला मान्यता देणं हे प्रत्येकाच्या मनाचा प्राप्ती आहे पण परमेश्वराचं अस्तित्व देवाचं अस्तित्व अमान्य करणं मान्य करावेला ईश्वरवाद किंवा निरश्वरवाद म्हणू शकतो मी जेवढा देवळात जातो पर्याय माझे मित्र जातही नसतील पण माझ्या मी जेव्हा देवळात जातो तेव्हा मी कॅमेरे घेऊन जात नाही मी जेव्हा आरती करतो तेव्हा मी कॅमेऱ्यासमोर आरती करत नाही माझे अनेक व्हिडिओज आहेत माझ्या मित्रांनी काढलेले आहेत किंवा गणपती जेव्हा मी तलावात त्याचं विसर्जन करतो तेव्हा माझ्या डोळ्यातनं आश्रू येतात कारण का दहा दिवस मी त्याच्यावर असतो जेव्हा देवी जाते तेव्हा आपल्या घरातलं तर आपल्यापासून कुठेतरी दूर चाललं आहे अशा भावना येतात पण ह्या काय सगळ्या आपल्या सभींमध्ये सांगायच्या नसतात ना तुम्ही एवढं बाबासाहेब आंबेडकरांबद्दल भरभरून बोललात त्या काय कुठल्या पहिल्या पाडवेच्या सभामध्ये काय गेला का त्याच्यानंतर चैत्यभूमीवर कधी बोललात सर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल त्यांच्या लेकरांबद्दल त्यांना कधी शुभेच्छा दिल्या असं आहे की माझ्या अकला जेवढं आहे तेव्हा अनेक शिवाजी महाराजांची पुस्तकं पत्र ही सगळ्या इतिहास तज्ज्ञांच्याकडे आहेत त्या राजमुद्रेचा अभ्यास केला तर झेंड्यावरची राजमुद्रा ही तशी वाटत नाही आणि ह्या मुद्रेवरती शंकरराव जोशी आणि गजानन मेहंदळे या दोन इतिहासतज्ज्ञांनी शंभर शंभर पानं लिहून ठेवली मुद्रेवरती फक्त की ही मुद्रा कशी असावी ह्या मुद्रेचा अर्थ काय ही कशी छापली जावी ही कशी लिहिली जावी तेव्हा गुगलवरची मुद्रा पाहून मुद्रा मानत नसते ती शिवाजी महाराजांच्या प्रत्येक पत्रावरती प म्हणजे जिथे पान सुरुवात होते तिथे मुद्रा मारलेली असते आहे आणि ती सगळ्यांकडे पुरावा म्हणून देखील पुस्तकात आहे त्यांच्या म्हणजे त्यांच्याकडे ते पत्रच आहेत इतिहास हा विदाउट पुरावा उलायचाच नसतो तो विषयच नाही आपला इतिहासाला पुरावे द्यावे लागतात काय आणि म्हणून तर आमचा पुरंदेरांना आहे की तुमच्याकडे पुरावेच नाही म्हणजे तुम्ही जे लिहून ठेवलं आहे मराठा समाजाबद्दल ते अजून मराठा समाजला व्यवस्थित समजलेलं नाही आहे तुमच्या मागे जे मराठे मराठी पुरोपे आहेत बहुजनांची जी पुरोपे आहेत त्यांना माहितीच नाही पुरंदरंनी अजून मराठा समाजाबद्दल काय लिहून ठेवलं आहे ते ज्या वेळेस लोकं सांगतील मी सांगणार नाही माझ्या तोंडात म्हणून मी बोलणार नाही त्याच्यावरती ते तेव्हा वाद आजचा नाही आहे साहेब यशवंतराव चव्हाण यांनी एकोणीसशे एकोणसाठ साली दत्तोवामान पोद्दार लक्ष्मण शास्त्री जोशी या सगळ्यांना बोलवून घेऊन तत्कालीन इतिहास तज्ज्ञांना बोलून घेऊन सांगितलं होतं शिवाजी महाराजांच्या आईबद्दल त्यांच्या चारित्र्याबद्दल कुठलीही शंका येईल असं निर्माण करू नका महाराष्ट्राची ती अस्मिता आहे त्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील हे तेव्हाच यशवंतराव जेव्हा बोलले होते तेव्हाच पुरंदरेंनी वाद सुरू केला होता हा व्याद आजचा नाही आहे शरद पवार आज बोलत पा साहेब आज बोलत नाही आहेत हे पहिले एकोणसाठ साली यशवंतराव चव्हाण साहेब बोलले होते आणि तेही लक्ष्मण शास्त्री दोशी आणि दत्तोवामन पोद्दार यांना बोलले होते औरंगजेब औरंगाबादेला आले वगैरे 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 हे ठीक आहे औरंगाबाद कोणी बसवलं औरंगाबादची इरिगेशनची सिस्टीम कोणी बनवली औरंगाबादला प्राचीन व्यवस्थेमध्ये सगळी व्यवस्था व्यवस्थित कोणी करून दिली तर ज्याला इंग्रजीमध्ये स्लेव्ह डायनेस्टी म्हणतात त्या स्लेव्ह डायनेस्टीमध्ये जन्माला आलेल्या म्हणजे गुलाम गुलाम व्यवस्थेमधनं म्हणजे त्यावेळेसच्या राजकीय परिस्थितीमध्ये लोक गुलाम ठेवायचे त्या गुलामांच्या हे म्हणजे संतान मल्लिकंबर त्यांनी औरंगाबादची निर्मिती केली आहे आणि हे प्रत्येक औरंगाबादमध्ये प्रेम करणाऱ्या प्रत्येकाला माहिती आणि दख्खनची लढाई लढण्यासाठी औरंगजेबाला त्याच्यात तुम्ही नवीन इतिहास काय सांगितलं पण हे तुम्हाला माहिती आहे का की शिवाजी महाराजांच्या निधनानंतर सत्तावीस वर्षानंतर सोळाशे ऐंशीला त्यांचा मृत्यू झाला सतराशे सातला जे शाहू महाराजांवर गादीवर बसवलं साताऱ्याच्या ते शाहू हे नाव कोणी ठेवले माहिती आहे का तुम्हाला हे नाव औरंगजेबांची कन्या औरंगजेबची कन्या मेहरुनिसा हिने ठेवलं होतं शाहू हे नाव त्याच्या आधीचा इतिहास तपासून पहा तुम्हाला कोणाचंही आढळणार नाही मेहरुनिसा हिनी त्याचं नाव शाहू ठेवलं ज्याला औरंगजेब हे संभाजी महाराजांच्या म्हणजे त्या सगळ्या लढ्यांमधनं घेऊन गेले होते इतिहास खूप काही सांगत असतो खूप काही त्याच्यातनं शिकायचं असतं ते शिकणं हे गरजेचं आहे वाद तर कशावर नाही निर्माण करता येतो कशावर नाही निर्माण करणं येतो पण ऐतिहासिक वादाला संदर्भ असतात आणि ते संदर्भ फार बोलके असतात